अगदी सुरुवातीच्या काळातच मोदी सरकारने तिथे अनाऊन्समेंट केली होती की परिस्थिती वाईट होऊ शकते, त्यामुळे सगळ्यांनी परत यावं. नाही नाही नाही, जेव्हा आम्ही निघालो होतो तेव्हा आम्हाला कुणी सांगितलं नव्हतं निघा. नाही, असे खूप मुलं होते की निघणार होते तिथून, पण आमचे इंडियन एम्बसी आणि युनिव्हर्सिटी खुद स्वतः बोललेले की तिथून निघू नका. क्यूवर ब्लास्ट झाला तेव्हा सगळे तिकीट कॅन्सल झाले आणि मग आम्हाला टेन्शन झालं की आम्ही घरी कसं जाणार. पहिल्यांदा अगदी सुरुवातीच्या काळातच मोदी सरकारने तिथे अनाऊन्समेंट केली होती की परिस्थिती वाईट होऊ शकते, त्यामुळे सगळ्यांनी परत यावं. तथापि तिथल्या आपल्या विद्यार्थ्यांना कदाचित त्यावेळी ते गांभीर्य लक्षात आलं नसेल, पण जशी परिस्थिती चिघळली ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून आमचे लोक आपण परत आणतो. नाही नाही नाही, जेव्हा आम्ही निघालो होतो तेव्हा आम्हाला कुणी सांगितलं नव्हतं निघा. वॉरचा करेक्ट पहिला दिवस होता जेव्हा सायरन वाजले सिटीत की वॉर चालू आले. रात्री जवळपास 5:30 वाजता सायरन वाजले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो होतो पोलंडला. मग आम्हाला 3 दिवस तिथंच बॉर्डरवरतीच लागले होते. मग असं काय एम्बेसीने पहिल्यांदा सांगितलं होतं की निघा. वॉरच्या 3rd दिवशी मेसेज आला होता एम्बेसीचा की निघा. मग अडचण म्हणजे अडचण खूप, 6-7 degree टेम्परेचर होतं आणि रात्री जसं जसं रात्र वाढत तसं टेम्परेचर पडायला लागलं होतं. जर्किन्स एवढे ते थंडी सहन करत नव्हते, किती तर ही करणार. मग वजन होतं पाठीवर, कोणाकोणाच्या ट्रॉली बॅग्स होत्या हातामध्ये. परत चालताना कोणकोण पडलं, कोणकोण मुली पडल्या, 1-2 मुली, मग ते लय खराब. आणि पुढं चेकपॉईंटवर जे पोलिसांची अडवणूक होती ती वेगळीच. युक्रेनियन आर्मी पण लोकांना मारत होती तर आम्हाला भीती वाटली थोडी. नंतर आमचे 2 फ्रेंड्स आहेत ना, त्यांना पॅनिक अटॅक आला तेव्हा. तेव्हा आम्ही घाबरलो की कसं ह्यांना सांभाळायचं का इकडे सांभाळायचं, काय करायचं. आम्ही दोघांना सांभाळलं आणि मुली पडलेल्या, मुली रडत होत्या तिकडे. मुलांना देखील लागलेलं, माझ्या मित्राचा देखील फोन हरवलेला तिकडे. फोन त्याचं याच्यामध्ये हे झालं आहे. ते खूप भयानक एक्सपिरियन्स होता ते. आणि आम्हाला, आम्ही लगभग 15 तासपर्यंत तिकडे उभा होतो आणि आम्हाला हे, आम्हाला असं होतं की आता आम्ही क्रॉस करू शकू की पण नाही, कारण लोक तिकडे 2-2 दिवसापासून उभे होते बॉर्डरवर, रोमानियाच्या बॉर्डरवर. ते एवढे हाल झालेलं की आम्ही सांगू, कारण 24 तास आम्हाला काही खायला नाही, प्यायला नाही, नाही झोप होतं. जे 24 पेक्षा जास्त तास आम्ही तिथे होतो, न खाता पिता त्या जागेवरती. आणि तिथे असे खूप मुलं अडकले, तिथे खूप असे हाल झालेले.